आठवीच्या पुस्तकामध्ये सागर प्रवाह धड्यामध्ये एक शब्द आलेला आहे क्षितिज समांतर. तर आपण बऱ्याच वेळेस क्षितिज समांतर क्षितिज असा शब्द ऐकतो, परंतु त्याचा नेमका अर्थ मुलांना न समजल्यामुळे थोडासा समजण्यामध्ये अडचण येते. तर आपण आज क्षितिज समांतर म्हणजे काय या शब्दाविषयी माहिती घेणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हे आकाश आणि हे जमीन, या ठिकाणी आकाश आणि जमीन एकत्र मिळते. तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल एक काल्पनिक रेषा आपण मारायची. आकाश आणि जमीन ज्या ठिकाणी टेकते ती काल्पनिक रेषा म्हणजे क्षितिज समांतर रेषा होईल. क्षितिज म्हणजे ज्या ठिकाणी आकाश आणि जमीन टेकते त्याला क्षितिज असे म्हणतात.